कोल्हापूर मेडिकल कॅम्प आणि वैद्यकीय शिबिर आणि सर्वसाधारण सेवेविषयी तिकडच्या थोडक्यात माहिती घ्यायची. कॅम्पच्या जागेचे क्षेत्रफळ एकूण 10 एकर, आपला कॅम्प एकूण 10 एकरवर पसरलेला होता. वैद्यकीय शिबिराचा व अन्नपूर्णा प्रसारमचा लाभ घेतलेली गावे 240 गावांना लाभ मिळालायचा. जुने ते सोने अंतर्गत वितरित साहित्य व आरोग्यविषयक साहित्य वितरणाचा लाभ घेतलेली एकूण गावे 78, एकूण कुटुंबे 7402. एकूण स्वयंसेवकांची संख्या कॅम्पमध्ये काम करणाऱ्या 2443. वैद्यकीय माहिती, एकूण डॉक्टर्स उपस्थित होते सेवेसाठी 151 डॉक्टर्स होते, तर पॅरामेडिकल आणि ऑप्टोमेट्रिस 176 होते. वैद्यकीय तपासणी झालेले एकूण गावकरी 6404 आणि विद्यार्थी 6254. डोळ्यांची तपासणी 3039 रोगांची झाली. कॅम्पमध्ये 2409 जणांना विनामूल्य चष्मे देण्यात आले, 254 जणांचे एक्स रे काढण्यात आले, 292 जणांची ECG करण्यात आले, तर 643 जणांच्या पॅथॉलॉजिकल ब्लड टेस्ट करण्यात आले. 113 शाळांना शालेय साहित्य वितरण करण्यात आलं. एकूण विद्यार्थ्यांना लाभ मिळालेले विद्यार्थी 6254. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 युनिफॉर्म्स, याप्रमाणे 11372 युनिफॉर्म्स वाटले गेले. 11372 टोप्या 6254 जणांना दिल्या गेल्या, कारण उन्हात यावं लागतं म्हणून आपण टोप्यांची सोय करतो. आणि त्याच कारणासाठी स्लीपर्स देतो. स्लीपर्ससुद्धा 6254 विद्यार्थ्यांना स्लीपर्स देण्यात आल्या पायातल्या. खेळण्यासाठी दोरीच्या उड्या प्रत्येक शाळेला 5 ते 6 याप्रमाणे, म्हणून 581 दोरीच्या उड्यांचे दोर दिले गेले. ओके, ऑरेंजेस. प्रत्येक शाळेला सर म्हणजे 3 ते 4 रिंग्स दिल्या गेल्या खेळायला, तर त्या 397 रिंग्स देण्यात आल्या. क्रिकेट किटमध्ये 1 बॅट, 4 स्टम्प्स आणि 6 रबरी बॉल असे एकंदर 143 किट क्रिकेटचे देण्यात आले. फ्रिस्बी प्रत्येक शाळेला 2-3 प्रमाणे एकंदर 335 फ्रिस्बी देण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना वितरण केलेले इतर साहित्य, एकंदर 6254 ग्लुकोज बिस्किटचे पॅकेट्स वाटले गेले. त्यानंतर प्रोटीनस टॉनिक 6254 जणांना आणि व्हिटॅमिन सी टॉनिक 6254 जणांना. त्यानंतर मेणबत्त्या आपल्या प्रकाश योजनेतर्फे 1,56,350 मेणबत्त्या वाटल्या गेल्या. 1,56,354. त्यानंतर काडेपेट्या एकंदर 6254 जणांना दिल्या गेल्या. तर सुकामेवा जो आपल्या गुरुक्षेत्रामध्ये जमा होतो, तो त्याची 7,600 पॅकेट्स मुलांना घवघवीत अशी वाटण्यात आली. नंतर वितरण केलेले आरोग्यविषयक साहित्य एकूण कुटुंबे 7402 कुटुंबांना आरोग्यविषयक साहित्य देण्यात आलं. प्रत्येक कुटुंबाला 2 टूथ पावडर देण्यात आल्या डबे त्याचे, एकंदर 14804. त्यानंतर जलशुद्धीकरण द्रव्याची बाटल्या देण्यात आल्या. प्रत्येक कुटुंबाला 100 मिलिटरची 1 बाटली वर्षातून 3 वेळा दिली जाते आपल्याकडून जलशुद्धीकरणासाठी. आणि तसे यावेळेस 7402 देण्यात आले. त्यानंतर गॅमा बेन्झिन म्हणजे खरजेचं जे औषध असतं, त्याच्या प्रत्येक कुटुंबाला 100 ml 1 बाटल्या वर्षातून 3 वेळासाठी देण्यात येतात. त्याही 7402 औषधाच्या बाटल्या देण्यात आल्या. कंगवे व फण्या, प्रत्येक कुटुंबाला 1 कंगवा व 1 फणी दिली गेली. अशा रीतीने 14804 कंगवे व फण्या वाटल्या गेल्या. प्रत्येक कुटुंबाला 2 साबण याप्रमाणे 14804 साबण वाटले गेले. प्रत्येक कुटुंबाला 2 किलो वॉशिंग पावडर दिली जाते. एकंदर 14804 किलो वॉशिंग पावडर वाटले गेले. 14804 किलो वॉशिंग पावडर. मायाची उभ वात्सल्याची उभ यांचा सहभाग, एकंदर 1615 स्वेटर्स बनवले गेले होते आणि वाटले गेले 1615. गोधड्या 8572 गोधड्या वाटण्यात आल्या. लहान मुलांना वाटलेली लोकरीपासून बनवलेली खेळणी आपल्या या बायाच्या ग्रुपने खरंच सुंदर अप्रतिम खेळणी केलेली होती. तर ती लोकरीपासून बनवून एकंदर 100 खेळणी वाटण्यात आली. या स्त्रिया स्वतः बनवत राहत नाही,
वितरण के लिए इतर साहित्य म्हणजे विविध प्रकारचे लहानांपासून मोठ्यांचे कपडे वितरित झालेले लाभार्थी म्हणजे आपले जुने ते सोन्याचे कपडे येतात ते कपडे एकंदर 38,776 जणांना कपड्यांचे सेट वाटले गेले. संस्थेतर्फे विकत घेऊन वाटलेल्या नऊवारी साड्या आणि इकडे हिरव्या साड्या सारमिस्त्री वापरतात त्यामध्ये आपल्याला हिरव्या साड्या विकत घ्याव्या लागतात. तर एकंदर 3,895 लुगडी विकत घेऊन नऊवारी वाटण्यात आली 3,895 आणि तशाच प्रिंटेड साड्या संस्थेतर्फे विकत घेऊन वाटलेल्या नऊवारी 1,263. त्यानंतर बांगड्या एकंदर 1,75,200 बांगड्या वाटण्यात आल्या 1,75,200 आणि टिकल्यांची 31,628 पॅकेट्स वाटण्यात आली 31,628 पॅकेट्स. अन्नपूर्णा महाप्रसादम अन्नपूर्णा महाप्रसादम योजनेअंतर्गत भोजनाचा लाभ घेतलेल्या गावकऱ्यांची व विद्यार्थ्यांची संख्या आता मेनू होता भात आमटी मिक्स भाजी शिरा लोणचे व लिंबू एकंदर 50,000 थोडं जास्त आलं शंभर एक्झॅक्ट नंबर इथे सांगता येत नाही परंतु साधारण अंदाजा 50,000 प्लस समथिंग असा आहे. वाहतूक कॅम्पसाठी येणारे विद्यार्थी व गावकऱ्यांच्या वाहतुकीसाठी तसेच जुने ते सोने सामान वाटपाच्या वाहतुकीसाठी एकंदर 54 टेम्पो वापरले. मुंबईहून कॅम्पसाठी पाठवलेल्या सामानासाठी एकंदर 15 टेम्पो वापरण्यात आले आणि ह्या सगळ्या कॅम्पचा एकूण खर्च म्हणजे कष्ट आणि बाकीच्या गोळा केलेल्या गोष्टी सोडून जो संस्थेने खर्च केला राहिली तर 2,51,67,000 रुपये 2,51,67,000.